काही लोकांना वेळ लागलेले तर मला वाटतं प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं बरं. नाही प्रत्येक घराण्याशाहीवरती बोललेले की ज्या पद्धतीने घराण्याशाहीवरती निकाल दिला गेलेला आहे राखून, मात्र काय बोलले ते संजय राऊत यांनी असं सांगितलेलं आहे की काल जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की घराणेशाहीला बाजूला ठेवून निकाल दिला गेलेला आहे, मात्र संजय राऊत यांनी असं सांगितलेलं की ज्यावेळेस मला वाटतं कालचा जो निकाल आहे तो जो निकाल आहे तो लोकशाहीच्या बाजूने जो आहे तो त्या ठिकाणी अध्यक्ष मोदींनी त्या ठिकाणी दिला. आणि मला वाटतं पार्टी जी आहे ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती त्या ठिकाणी नाही आहे. पार्टी जी आहे हे पार्टीमधले जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जी आहे ती पार्टी जी आहे ती पुढे जात असते. पक्ष जो आहे तो पुढे जात असतो. पक्षामध्ये फक्त एकाने ठरवलं की बाबा हे असं करायचं तर तसं त्या गोष्टी होत नसतात. आणि काल मला वाटतं अध्यक्ष मोदींनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे पार्टीची घटना जी आहे, पक्षाची घटना कशा प्रकारे बदलण्यात आली त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने, आणि ती जी आहे घटना जी बदलल्यानंतर जी आहे ती इलेक्शन कमिशनकडेही ती घटना जी आहे ती सुपूर्द केली नाही. मग ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत या गोष्टींवरती ज्या आहेत मला वाटतं काल अध्यक्ष मोदींनी सविस्तर जे आहे ते आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. विरोधात निकाल गेला म्हणून उद्धव ठाकरे गटात जुमले? अरे विरोधात निकाल गेल्यामुळे 100% जे आहे त्यांना दुसऱ्या गोष्टीला म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत त्यांना शिंदे साहेबच त्या ठिकाणी दिसतात. आणि आज काय होते बघा, आज इतक्या 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष झाला निकाल देऊन, 1.5 वर्ष झाला हे सरकार येऊन, हे सरकार जेव्हापासून आलेलं आहे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून झालेले ते ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रभर, त्याला प्रेरित होऊन जे आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आहे ते पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे सगळे प्रवेश करतायत रोज. हे त्यांचं मोठं अपयश आहे उभाटाचं की त्यांना जे आहे लोक जे प्रवेश करतायत. परवा जिल्हा प्रमुख बीडचे अनिल जगताप त्यांनीही जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर प्रवेश केला त्या ठिकाणी. आणि असे येणाऱ्या काळामध्ये अजून जिल्हा प्रमुख असतील, अजून कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, आता तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. ही त्यांची हतबलता जी आहे, हे फ्रस्ट्रेशन जे आहे की आज आम्हाला सोडून जे आहे सगळे लोक चाललेत, हे का चाललेत? कारण की आपण जी भूमिका घेतली 2019 हिंदुत्व सोडण्याची आणि हिंदुत्व विरोधी पक्षांबरोबर जाऊन बसण्याची, हा त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भोगायला मिळतोय. आता त्याला भोगल्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्याय नाही आहे. तर फ्रस्ट्रेशन जे आहे दिवसेंदिवस जे आहे ते वाढत जाणार आहे त्या ठिकाणी. काल पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की कशा प्रकारे जे आहे यांनी घटनेमध्ये बदल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्या ठिकाणी. अध्यक्ष मोदींनी निकाल जो आहे हा शिवसैनिकांच्या बाजूने दिलेला आहे, बाळासाहेबांच्या विचाराच्या बाजूने दिलेला आहे. आणि बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेले त्यांनी आता दुसरा कुठल्या गोष्टी बोलण्याचा अधिकार त्यांना राहिलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.